वारी पंढरीची गाथा तुकोबांची साऱ्या जगातच प्रिय वारी आषाढीची तीर्थक्षेत्र पंढरपूर इथं दिनांक 10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होणार आहे। वसा वारकऱ्यांच्या आरोग्याचा आहे लाख मोलाचा। वेळेत आरोग्य सेवा पुरविणे हाच उपक्रम जिल्हा परिषद सोलापूरच्या आरोग्य विभागाचा। सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आल्यापासून ते जाईपर्यंत समस्त वारकऱ्यांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा पुरविणे हेच आमचे परम कर्तव्य आहे। दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर मध्ये अंदाजे 12 लाख वारकऱ्यांसोबत अविस्मरणीय असा पालखी सोहळा संपन्न होत आहे। पालखी सोहळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गाने वारकरी पायी प्रवास करून पंढरपूर मध्ये दाखल होतात। गेल्या 2 वर्षात कोविड-19 जागतिक महामारीमुळे आषाढी वारी होऊ शकली नाही। यावर्षी कोविड-19 आटोक्यात आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून आषाढी वारी साजरी होत आहे। यात्रा नियोजनात जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले त्याही पेक्षा यंदाच्या वर्षी अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा आरोग्य विभागाचा प्रामाणिक प्रयत्न आहे। 12 लाख वारकऱ्यांच्या औषधोपचाराची वेळोप्रसंगी संपूर्ण उपचाराची सोय शिस्तीत केली जाते। पाणी गुणवत्ता सनियंत्रण, हॉटेल पर्यवेक्षण व स्वच्छता, कीटकजन्य आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना, कोविड-19 साथरोग नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना असे नाविन्यपूर्ण उपक्रम, तसेच आपत्कालीन व्यवस्थेसाठी शासकीय अतिदक्षता खाटांसह खासगी हॉस्पिटलमध्ये देखील काही बेड अधिग्रहित करण्यात आले आहेत। जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज आहेत। या वेळच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कोविड विलगीकरण तपासणी केंद्र 54, कोविड तपासणी केंद्र 77, लसीकरण केंद्र 83, हिरकणी कक्ष 67, सॅनिटरी पॅड, औषधोपचार केंद्र 124 आणि माता व बालक सेवा केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली आहे। इतर तालुक्यातील कर्मचारी आणि अधिकारी देऊन आरोग्य सेवा अविरत चालू राहील याची दक्षता घेतली जात आहे। आरोग्य सेवा वेळेच्या आत पोहोचवण्यासाठी आरोग्य दूत हा उपक्रमही राबविला जातो। साथीच्या रोगांवर धूर फवारणीच्या 2 फेऱ्या प्रतिबंधात्मक म्हणून फवारल्याही जातात। तसंच अँब्युलन्स साठी स्वतंत्र मार्ग काढण्याकरिता पोलीस अधीक्षकाकडून विशेष सहकार्यही मिळतं। गरजूपर्यंत पोहोचण्यासाठी 4 चाकी सोबत दुचाकी स्वारांचं योग्य पथकही सेवेला आहे। या सोबतच वारीमध्ये चित्ररथ व कलापथकांमार्फत आरोग्य शिक्षण देण्याचेही काम सुरू आहे। सर्व वारकऱ्यांचा वसा आरोग्याचा, निरोगी रहावा जीव मात्र हाच ध्यास आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूरचा।